अंबरनाथ मध्ये झाड पडून रिक्षा चालकाचा मृत्यू झालाय. विष्णू सोळंकी असं 22 वर्षीय रिक्षा चालकाचं नाव आहे. त्याच्या निषेधार्थ शहरात रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अंबरनाथ पूर्व भागातल्या रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या मुख्य रिक्षा स्थानकाच्या कार्यालयावर झाड पडल्यानं हा अपघात घडलाय. रिक्षा स्थानकावर कोसळलेल्या झाडाची फांदी विजेच्या तारेवर पडल्यानं तार तुटून त्या ठिकाणी उभ्या असलेल्या विष्णूच्या अंगावर पडली. विष्णूला विजेचा धक्का लागला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर विजेची वाहिनी सुरूच राहिल्यानं त्या रिक्षा चालकाला वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय. विजेची वाहिनी बंद करेपर्यंत संबंधित रिक्षा चालकानं आपला जीव गमावलाय. या घटनेची माहिती मिळताच रिक्षा चालकांनी घटनास्थळी धाव घेत आपला संताप व्यक्त केलाय. या घटनेच्या निषेधार्थ अंबरनाथ मध्ये रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय रिक्षा चालकांनी घेतलाय. काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास शिवाजी चौकातील रिक्षा स्टँड जवळील रेल्वेच्या कंपाऊंड मध्ये असलेले झाड रिक्षा स्टँडच्या शेडवर कोसळल्याने त्याखाली उभा असलेला रिक्षा ड्रायव्हर विष्णू राजू साळुंके राहणार दुर्गादेवी पाडा हा मयत झालेला आहे. त्याच्यावरून अकस्मात मृत्यू नोंद केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.